तर मी ग्रीनडस कंपनी तर्फे रफिक साहेब आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला LG फुल्ली ऑटोमॅटिक जी मशीन आहे त्याबद्दल डेमो देणार आहे. त्यामधले ॲसेसरीज, त्यामध्ये वापरण्यात वापरताना घेण्याची काळजी आणि कसं वापरायचं ते तुम्हाला सांगणार आहे. प्रथम मी तुम्हाला त्याबद्दल ॲसेसरीज सांगतो आहे. ॲसेसरीजमध्ये त्यामध्ये आउटलेट पाईप येतो, एक इनलेट पाईप येतो. इनलेट पाईप कशाच्यासाठी येते सांगतो आहे. इनलेट पाईप लावताना त्यामध्ये दोन कनेक्शन दिलेले आहेत, एक हॉट आणि एक कोल्ड. आणि हा फिल्टर दिलेला आहे. जर याच्यात घाण वगैरे अटकली तर हे क्लीन करण्यासाठी हा काढायचा, पाण्यामध्ये धुवून परत लावून टाकायचा. हा पाईप आहे कोल्डसाठी, थंड पाण्यासाठी. नेहमी आपण घरात कोल्ड पाणी यूज करतो आहे. लावताना हा प्रथम हा टाईट झाला आहे का नाही चेक करून घ्या, नाही तर पाणी लिकेज होईल. आणि हा जो ॲडॅप्टर दिला हा नळाला लावून घ्या. नळाला लावून लावल्यानंतर हा ॲडॅप्टर कशाप्रकारे लावायचा आहे, हा लॉक पाईप कशाप्रकारे फिट करायचं ते बघून घ्या. हा रेग्युलेटरसारखा आहे. रेग्युलेटर कसा आपण खाली दाबतो त्याप्रमाणे दाबून घ्या, लॉक करून घ्या. लॉक झाला आहे, परत काढताना प्रेस करा, खाली खेचा, काढून घ्या बाहेर. या प्रकारे लावायचं आहे काढायचं. सेकंड आहे पाईप, जो आउटलेट पाईप आहे. हा आउटलेट पाईप जो आहे ह्यामध्ये एक पिन दिलेले, हा लॉक आहे. आउटलेट पाईप लावताना इथे खाली लावून घ्या. हा पिन जो आहे ही पिन लावायची. पिन लावल्यानंतर हा पाईप लावून घ्यायचा. पाईप निघत नाही हे काळजीपूर्वक बघून घ्यायचं आहे. त्यानंतर हे झाले याचे ॲसेसरीज. ह्यामध्ये एक फिल्टर आहे. हा फिल्टर कपड्यातली जी घाण आहे तो याच्यामध्ये जमा करून ठेवतो. हे क्लीन करण्यासाठी हा ओपन करा, क्लीन करा, परत बंद करून दोन्ही बाजूने लॉक आहेत ते प्रेस करून लावून घ्या. हा व्यवस्थित लागला पाहिजे. व्यवस्थित लागला. त्यानंतर याच्यात वापरताना घेण्याच्या काळजी, वापरताना घेण्याच्या काळजी जे आहेत त्यामध्ये कपडे टाकताना कधी पण लक्षात ठेवा कपड्यामध्ये कॉईन पिन वगैरे काय नाही आहे ते चेक करून घ्या. ते सर्व झाल्यानंतर कपडे टाकून दे. हा जो आहे हा डिटर्जंट बॉक्स आहे, याच्यात डिटर्जंट तुम्हाला टाकायचं. आता मशीन कशाप्रकारे वापरायची ते बघा. मशीन दोन प्रकारे चालते, एक ऑटोमॅटिक एक मॅन्युअल. ऑटोमॅटिकमध्ये जे फजी लॉजिक जे दिलेलं आहे ते ऑटोमॅटिक सिस्टम आहे. त्यामध्ये तुम्हाला मशीन ऑन करायची, त्यामध्ये तुम्हाला प्रथम चार कामं करायची. पाणी चालू करायचं आहे, लाईट चालू करायचं आहे, कपडे टाकून द्यायचे, सर्फ टाकायला हात जागा दिलेली आहे, डिटर्जंट टाकायचे इथे आणि बंद करून घ्यायचा. त्यानंतर डोअर बंद करून फक्त ऑन आणि स्टार्ट. ऑन आणि स्टार्ट केल्यावरती ते फजी लॉजिक जे आहे ते ऑटोमॅटिक सिस्टम आहे. त्या तुमच्या कपड्याचे वेट जे असतो आणि तो पाणी सिलेक्ट करतो आहे. पाणी सिलेक्ट केल्यानंतर तो पाणी सिलेक्ट केल्यानंतर कपड्यांचा वॉश, रिन्स, स्पिन तिन्ही प्रोग्राम ऑटोमॅटिक करणार. तुम्हाला काही बघण्याची गरज नाही आहे. सर्व प्रोग्राम झाल्यानंतर ऑटोमॅटिक मशीन ऑफ होईल आणि त्यानंतर कपडे इथून काढायचे आणि वॉलेट टाकायचे तुम्हाला. नंतर सेकंड प्रोग्राम जो येतो मॅन्युअल. मॅन्युअल सिस्टममध्ये तुम्हाला मशीन ऑन करा, प्रोग्राम सिलेक्ट करा आणि शेवटी स्टार्ट करा. म्हणजे तुम्ही जे सांगाल त्या हिशोबानेच मशीन काम करणार नाही. म्हणजे फक्त कपडे तुम्हाला धुवायचे आहेत तर मशीन ऑन करा, वॉश सिलेक्ट करा आणि स्टार्ट करा. त्याचप्रकारे रिन्स करायचे आहेत, खंगळायचे आहेत, किती वेळा खंगळ करायचं आहे त्या हिशोबाने 2, 3, 4, 5 त्या हिशोबाने सिलेक्ट करून स्टार्ट करा. त्या हिशोबाने टायमिंग येईल आणि रिन्स करेल. त्यानंतर तिसरा दिला आहे स्पिन, कपडे सुकवण्याची क्रिया. आपण भिजून आले आहेत किंवा ओले कपडे टाकत द्यायचे, ओले कपडे टाकून द्यायचे, स्पिन सिलेक्ट करायचा आणि स्टार्ट करायचा. हा डिले दिला आहे. हा तुम्ही बाहेर जाणार आहे 4-5 तासानंतर समजा रिटर्न येणार आहेत बाहेर जाऊन, तर तुम्हाला कपडे धुवून हवे असतील तर पाण्याचा टॅप चालू करायचा आहे, लाईट चालू करायची, ऑन करायचं आहे. डिले टायमिंग सिलेक्ट करायचा, समजा 4 तासानंतर मशीन ऑन केलं, 4 तास लावून स्टार्ट करा. मशीन ऑटोमॅटिक 4 तासानंतर कपडे धुण्याची क्रिया ती चालू करेल. त्यानंतर दिलं आहे प्रोग्राम. प्रोग्राम 8 प्रोग्राम दिलेले आहेत. प्रोग्रामचा बटन हा आहे. प्रोग्रामचं बटन प्रेस करून तुम्ही प्रोग्राम सिलेक्ट करा. प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी मशीन ऑन करा, तुम्हाला जे प्रोग्राम पाहिजे ते सिलेक्ट करा प्रथम आणि नंतर शेवटी स्टार्ट करा. सर्व प्रोग्रामसाठी सेम. प्रोग्रामचं बटन समजा स्वेटर वगैरे सिलेक्ट करून तुम्हाला स्टार्ट करायचं. त्याचप्रकारे क्विक वॉश आहे, ऑन करा. क्विक वॉश दिलेला प्रोग्राम, हा प्रोग्राम असा दिला आहे की जास्त मललेले कपडे नाही आहेत, 1 तास आपण घालून गेलो आहे, जास्त घाण नाही आहेत, कपडे टाकून द्यायचे, 19 मिनिटात ते कपड्यांचं वॉश करतो. त्याचप्रकारे जीन्स दिलेलं आहे,
कपड्यांत जीन्स वगैरे आहेत वजनदार कपडे आहेत तर जीन्स वगैरे टाकून स्टार्ट करा. स्मार्ट रिन्स समजा 2-3 वेळा तुम्हाला रिन्स करून हवे चांगल्या प्रकारे कपडे धुवून हवे तर स्मार्ट रिन्स सिलेक्ट करून स्टार्ट करा. त्यानंतर सायलेंट वॉश. सायलेंट वॉश जे आहे ते सायलेंट वॉश नाईटसाठी आहे. समजा जर आपण रात्री कपडे लावून झोपायचं असेल तर आवाज नको आहे आपल्याला, सायलेंट सिलेक्ट करून स्टार्ट करा, मशीन कमी आवाजात करणार. फेवरेट सिस्टम आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने सेटिंग करून तुमच्या हिशोबाने वॉश रिन्स स्पिनचा टायमिंग सेट करून तुम्ही स्टार्ट करत. बाय डिफॉल्ट कधी पण तुम्हाला यूज करायचं असेल, तुम्ही जे फेवरेट सेटिंग केलेली असेल त्या हिशोबानेच मशीन काम करणार आहे. टब क्लीन ऑप्शन आहे. टब क्लीन ऑप्शन असा आठवड्यातून एकदा करणं गरजेचं आहे. त्याच्यातून तुमचं इनर ड्रम आणि आउटर ड्रम क्लीन राहतो, त्यामुळे कपड्यांमध्ये घाण जास्त राहत नाही. कारण इनर टब आणि आउटर टबमध्ये जर घाण असेल तर ती आपल्या कपड्यांना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे एअर ड्राय. एअर ड्राय सिलेक्ट करताना पावर ऑन करा. एअर ड्राय जसा स्पिन 8 ते 11 मिनटात कपडे सुकतात तसा एअर ड्राय 30, 60, 90 आणि 2 तास हे या प्रोग्रामाने तो चालतोय. कारण का जीन्स वगैरे जाड कपडे चादर वगैरे ते सुकवण्यासाठी हे प्रोग्राम तो सिलेक्शन होत आहे. तुम्हाला जे प्रोग्राम पाहिजे 30 मिनटात कपडे सुकायचे 30 मिनटं सिलेक्ट करा आणि स्टार्ट करा. 1 तासात सुकवायचे 1 तास सिलेक्ट करून स्टार्ट करा. हे प्रोग्राम करून तुम्हाला सांगितलेले. त्यानंतर हे जेव्हा 2 बटन दिलेले आहेत ते चाइल्ड लॉक दिलेले. जर मशीन चालू करून गेल्यानंतर मशीन चालू झाले त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलं आणि स्टार्ट केलं, जर तुमच्या घरात जर लहान पोरं मुलं असतील तर हे बटन दाबू नये म्हणून हे चाइल्ड लॉक दिलेले. दोन्ही बटन प्रेस करून ठेवायचे. एक मिनटं लॉक झालं आहे. सीएल दाखवते लॉक होते, बटन प्रेस होणार नाही आहे. कारण लहान मुलं काय आपण नसतात बटन प्रेस करतात, त्यामुळे तो त्रास होऊ शकतो. आणि लॉक ओपन करताना परत दोन्ही प्रेस करा, लॉक ओपन होईल. तरी पण मी सांगितलं तुम्हाला डेमो दिला आहे, तरी पण तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता 1800102387 किंवा आमच्या प्रिंटर.com वरती तुम्ही वेबसाईटवरती तुम्ही